नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर चला जाणून घेऊ आजचे उडदाचे बाजारभाव. आज दिनांक 18/9/2020 रोजी कोणत्या जिल्ह्यामध्ये कसे उडदाला बाजारभाव होते, तर चला सर्वात प्रथम बघूया. औरंगाबाद बाजार समितीमध्ये कमीत कमी जे दर होते ते होते 4,500 आणि कमाल दर होते 4,900 व सर्वसाधारण जे दर होते ते होते 4,700. येथे आवक आलेली होती ती 3 क्विंटलची. त्यानंतरची परतूर बाजार समितीमध्ये आवक आलेली होती 10 क्विंटलची व जास्तीत जास्त दर होते 5,700 आणि कमीत कमी दर होते 5,100 वरचे सर्वसाधारण दर होते 5,500. त्यानंतरची बाजार समिती बीडमध्ये आवक आलेली होती 323 क्विंटलची. कमीत कमी दर होते 5,500, जास्तीत जास्त दर होते 6,280 व सर्वसाधारण जे दर होते ते होते 6,000 रुपये. त्यानंतर जालना बाजार समितीमध्ये 207 क्विंटलची आवक होती व कमीत कमी जे दर होते ते होते 4,200 आणि जास्तीत जास्त दर होते 6,300, सर्वसाधारण दर होते 5,600. त्यानंतर सोलापूर बाजार समितीमध्ये बघितली तर 250 क्विंटलची आवक येथे आलेली होती आणि कमीत कमी दर होते 5,500, जास्तीत जास्त दर होते 6,510 आणि सर्वसाधारण जे दर होते ते होते 6,050. तर त्यानंतरची अकोला बाजार समितीमध्ये बघितलं तर 226 क्विंटलची येथे आवक आलेली होती आणि कमीत कमी दर होते 4,100, जास्तीत जास्त दर होते 6,400 व सर्वसाधारण जे दर होते ते होते 5,800. त्यानंतर मुंबई बाजार समितीमध्ये 1 क्विंटलची आवक आलेली होती व येथे कमीत कमी दर होते 5,080 आणि जास्तीत जास्त जे दर होते ते होते 8,000 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर होते 7,000 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुणे बाजार समितीमध्ये देखील 1 क्विंटलची आवक होती आणि येथे जास्तीत जास्त दर 8,000 होते आणि कमीत कमी जे दर होते ते होते 7,000 व सर्वसाधारण दर 7,600 रुपये प्रति क्विंटल. तर हे होते आजचे उडदाचे बाजारभाव. तर चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि रोजच्या बाजारभावासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आणि ऑल नोटिफिकेशन चालू करा, जेणेकरून मी जो रोजचे जे बाजारभावाचे अपडेट घेऊन येत असतो ते आपल्याला सर्वात प्रथम बघायला मिळेल. तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.